विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणाला कंटाळून अभिजित पाटील यांच्याकडे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची सत्ता दिली. विठ्ठल परिवारातील दुसरा कारखाना म्हणजे सहकार शिरोमणी वसंतराव सहकारी साखर कारखाना, या कारखान्यावर कल्याणराव काळे गटाची सत्ता आहे. या कारखान्याने मागील काही सीझनमध्ये शेतकऱ्यांना वेळेवर कधीच ऊसाची बिलं दिली नाहीत. ज्या पद्धतीनं विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर 18 वर्षानंतर परिवर्तन झालं, त्याच पद्धतीनं आता वसंतराव सहकारी साखर कारखान्यावर सुद्धा परिवर्तन होणार असल्याची चर्चा आता पंढरपुरात रंगली आहे. विठ्ठल परिवाराचे नेते अभिजित पाटील यांनी सहकार शिरोमणी वसंतराव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांनी 2 वर्षापूर्वी गाळलेल्या ऊसाचे बिल दिले नव्हतं. सत्तांतर झाल्यानंतर अभिजित पाटील यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला आहे. आपल्या खाजगी कारखान्यावर कर्ज काढून त्यांनी शेतकऱ्याची ऊसाची बिलं ही कालपासून देण्यास सुरुवात केली आहे. विठ्ठल परिवाराचे नेते अभिजित पाटील हे भालके यांनी न दिलेलं ऊसाचं बिल देऊ शकतात, येणाऱ्या हंगामात 25 रुपये दर देऊ शकतात, तर मग सहकार शिरोमणी वसंतराव सहकारी साखर कारखान्याच्या कारभाऱ्यांकडून शेतकऱ्यांनी 1000 रुपयानं का बिल घ्यायचं असा प्रश्न शेतकरी विचारू लागले आहेत. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये विठ्ठल परिवारातील नेते हे एका बाजूला होते तर सर्वसामान्य सभासद हा दुसऱ्या बाजूला होता. हीच परिस्थिती वसंतराव सहकारी साखर कारखान्यामध्ये निर्माण होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारखान्यातील आपली सत्ता टिकवण्यासाठी चेअरमन कल्याण काळे यांनी कितीही सभासदांची नावे कमी करण्याचा निर्णय जरी घेतला तरी देखील सभासदांच्या मध्ये परिवर्तनाची चाहूल लागली याचे बोलले जात आहे. आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा, समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल. सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू, आजच बुकिंग करा. सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर, ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री. सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा, सांगोला आणि मोहोळ, हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, कॉलेज रोड, पंढरपूर.